नमस्कार. ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसैनिक आज चांगले संतप्त झाले. आज सकाळी कोपरी परिसरातील वनविभागाच्या कार्यालयात घुसून वन अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट राख फेकण्यात आली, तसंच झाडांच्या कुंड्या देखील यावेळेस फेकण्यात आल्या. कार्यालयातही शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. वनविभागाच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली. 2017 जुलैमध्ये श्री मलंगगड परिसरातील मांगरूळ या गावी वनविभागाच्या 80 एकर जागेवर आयोजित वृक्षारोपण अभियानातून तब्बल 15,000 अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन अवघ्या काही तासात 1,00,000 झाडं लावली होती. त्यानंतर चालू वर्षी देखील अंबरनाथ जवळील जावसई येथे 70,000 झाडं लावण्यात आली होती. मात्र मांगरूळ येथील झाडांना समाजकंटकांचा सुरुवातीपासून त्रास सहन करावा लागत होता. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी प्रथम समाजकंटकांनी येथे जाळपोळ केली होती. त्यात 20,000 अधिक झाडांचं नुकसान झालं होतं. मात्र त्यावेळेस वनविभागाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. नंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. 4 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अशाच प्रकारे आग लावण्याचा प्रकार घडल्यानंतर ही गोष्ट गंभीरपणे न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले. कोपरी येथील वनविभागाच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढून यावेळेस कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांच्या मोर्चानंतर मुख्य संरक्षक राजेंद्र कदम यांनी वनक्षेत्र अधिकारी चंद्रकांत शेळके यांना निलंबित केलं असून उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांची चौकशी करणार असल्याचं पत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे यांना दिलं आहे. की आज ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि हजारो लोक एकत्र येऊन जेव्हा झाडं लावतात ती जगवतात 2 वर्ष, पण वन खाते फक्त बघण्याचं काम करतात आणि परस्पर ज्यांनी जिथे झाडं लावली असेल वन खात्याने त्याची हालत काय असेल? म्हणजे जिथे लोकप्रतिनिधींनी 2 वर्ष झाडं लावली जगवली पण परस्पर वन खात्याने झाडं लावली त्याची हालत काय? मग त्याचा एक थर्ड पार्टी ऑर्डर झाला पाहिजे. म्हणजे 13 कोटीमधून 1 कोटी तरी झाडं उरली आहेत का? मला तर वाटतं 1 कोटी पण उरली नसतील, काही लाखांमध्ये झाडं उरली असेल, म्हणून त्याची थर्ड पार्टी ऑर्डर केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या जे रिस्पॉन्सिबल आहेत, उप वनरक्षक असतील, परत तिकडचा RFO असेल, ह्या सगळ्यांचं निलंबन झालं पाहिजे जेणेकरून पुढे असा प्रकार घडणार नाही. शिवसेनेच्या वतीने आज वनविभागाच्या कार्यालयामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये कार्यालयामध्ये कुंड्या फेकण्यात आल्या, त्याचप्रमाणे राख देखील फेकण्यात आली. या सगळ्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली असून आता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी संबंधितांवर 353 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी नुकतंच आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या दरम्यान चीफ कॉन्झर्वेटर यांच्या अंगावर राख फेकण्यात आली, माती फेकण्यात आली, कुंड्या तिथे फोडण्यात आल्या. तर माझी पोलिसांना विनंती आहे की समान कायद्यानुसार श्रीकांत शिंदे, गोपाळ लांडगे व तेथील सर्व शिवसैनिकांवर 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. ठाण्यातील प्रवेशद्वारांवर टोल, शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहित करून खासगी कंपन्यांचा विकास, कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांचा महानगरपालिकेचे खोटे आश्वासन, 65 कोटींच्या पॅकेजचे गाजर, दिवा क्षेपणभूमी बंद करण्याचं आश्वासन, क्लस्टर योजनेतून फसवणूक, 30 वर्षांपासून रखडलेला कोपरीचा पूल, भिवंडी येथील वीज ग्राहकांची लूट आणि स्मार्ट सिटीचं वास्तव, याबरोबरच ठाण्यातील विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज ठाण्यात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात 3 हात नाका येथून झाली, तर हरिनिवास सर्कलच्या मार्गे चिंतामणी चौक येथून मोर्चाची सांगता झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर यावेळेस मोर्चाची सभेच्या रूपाने सांगता झाली. या मोर्चामध्ये सरकारच्या विरोधातील फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. या मोर्चाचं नेतृत्व ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केलं होतं. या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अभिजित पानसे, राजू पाटील यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सत्ता नाही आहे म्हणून ब्रिज बनत नाही आणि सत्ता आल्यावर तरी हा ब्रिज बनत नाही आहे असं का काय काय प्रॉब्लेम आहे आम्हाला नक्की ठाणेकरांना कळत नाही आहे. क्लस्टरचा विचार आहे, ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार आहे, कल्याणमधले 6,500 कोटी मुख्यमंत्री देणार होते तो विषय आहे, बुलेट ट्रेनचा विषय आहे, 27 गावांचा प्रश्न आहे, तोरण विजेचा प्रश्न आहे, वाडा तालुक्याचा प्रश्न आहे, असे अनेक विषय घेऊन आज आम्ही इथे आलो. ह्या अनेक विषयावर अनेक वेळा आम्ही तिथल्या जिल्हा तालुका अध्यक्षांना तालुका प्रमुखांना आम्ही पत्र दिले होते, तहसीलदारांना पत्र दिले होते, पण कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही. म्हणून हा आज भव्य मोर्चा ठाणे महानगर ठाण्यात काढण्यात आलेला आहे, याला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातनं आमची सगळे सहकारी आलेले आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील आणि 14 मधील नगरसेवकांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन समारंभ काल करण्यात आला. यावेळी जगदाळे फाउंडेशनच्या वतीने 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. कामगार आणि कष्टकरी वर्गांची लोकमान्यनगर ही वस्ती आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांचं राहणीमान सुधारावं, त्यांना हक्काचं अधिकृत घर मिळण्यासाठी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून लोकमान्यनगरचा विकास करण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे यांनी यावेळी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 आणि 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा यावेळेस संपन्न झाला. यावेळेस मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्यनगर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद बल्लाळ, हनुमंत जगदाळे यांचे मित्र माजी महापौर श्री अशोक रावळ, शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तिळतेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांत. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमक त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Baronचा गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो, सेल कसला? महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्स वेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. अयोध्येबद्दल आत्ता मला सांगणं कठीण आहे, कारण मी जोशी आहे, ज्योतिषी नाही, म्हणून ज्योतिष करत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी ठाण्यात बोलताना केलं. शिवसेनेने अयोध्येचा मुद्दा हाती घेताच RSS सारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटनासुद्धा यात सहभागी होत असल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं. ठाण्यातील शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जोशी उपस्थित होते. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान जोशी यांनी बाळासाहेबांचं स्मारक मुंबईच्या महापौर निवासमध्येच होणार असल्याची ग्वाही दिली. अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या मुद्द्यावरून सर्वत्र रान पेटवलं जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिथे जाण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी अवघी शिवसेना कामाला लागली आहे. याबाबत मनोहर जोशी यांना छेडलं असता मनोहर जोशी यांनी नेहमीच्या शैलीमध्ये मी जोशी आहे ज्योतिषी नाही, तेव्हा अयोध्येबाबत आत्ताच काही सांगणं कठीण असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळेस विविध कार्यक्रमांचं आयोजन शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. अयोध्येबद्दल आत्ता सांगणं हे मागा कठीण आहे, याचं कारण मी जोशी आहे पण ज्योतिषी नाही, आणि म्हणून मी ज्योतिष करत नाही. पण एक सांगतो, त्यांनी नुसतं जाहीर केल्यानंतर जागृती झाली, सगळ्या भागात लोक येणार आहेत, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना सुद्धा त्याचवेळी चळवळीत भाग घेण्यासाठी जाणार आहे. एका संघटनेनं जाहीर केलेला विषय घेऊन दुसऱ्या महत्वाच्या संघटनेनं जाणं हाच उद्धवजींचा विजय आहे असं मी मानतो. ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने काल नवोदित ठाणे श्री 2018 या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. रघुनाथ नगर परिसरामध्ये आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री नरेश मणेरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस विविध नवोदित बॉडी बिल्डर्सनी आपली कला सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाला क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती श्री दीपक वेदकर, नगरसेविका सौ जयश्री फाटक, नगरसेविका सौ नम्रता फाटक, नगरसेविका मिनल संखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये 165 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये 55, 60, 65, 70, 80 अशा वजनी गटामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. विजेत्यांना रोख रक्कम, गोल्ड मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धेत नवोदित ठाणेश्रीचे प्रथम मानकरी डोंबिवलीचे अमित शिंदे हे ठरले, तर उपविजेते ठाण्याचे प्रसाद लोखंडे हे ठरले. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार श्री रवींद्र फाटक आणि नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420,
तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.